मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद भरती संदर्भात एक महत्वाचा जो काही जी आर आहे तो जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया यामध्ये बघू शकता ग्राम विकास विभागाचा हा जी आर आहे आणि डेट आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषद जे आहे ते जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी जी काही भरती प्रक्रिया आहे गटकमधील मधील तर सर्व संवर्गातील या ठिकाणी रिक्त पदे आहेत ते रिक्त पदे भरण्यासंदर्भातला महत्वाचा जी आर आहे मध्ये वाहन चालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून इतर पदे यामध्ये काही प्रसिद्ध आहे त्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला असे तीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि झेडपी भरतीसाठी अत्यंत महत्वाचे जी आर आहे बर न... ब... या दोन जी आरच्या च्या माध्यमातून वेळापत्रक दिलेलं आहे वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे वेळापत्रक आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया या ठिकाणी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जी आर समजून घेणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी बघू शकता शासनाने शुद्धीपत्र काय काढलंय तर झेडपी भरती जी आहे ती आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्यसेवक पहिलं पद आहे आरोग्य सेविका दुसरं पद प्रयोगशाळा तंत्रज्ञान तिसरं पद औषध निर्माता चौथा आणि आरोग्य पर्यवेक्षक पाचवं असे पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील जो काही कालबद्ध कार्यक्रम आहे तो कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक एकवीस दहा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयांबाई जाहीर करण्यात आलेला आहे आता एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीसचा शासन निर्णय काय म्हणतो तर पाच संवर्गातील रिक्त पदे भरायची आहे त्या जी नुसार आणि एक ते सात जानेवारी दरम्यान या ठिकाणी तुमच्या जे काही जाहिराती आहे मित्रांनो त्या जाहिराती पाच संवर्गातल्या या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे दोन हजार एकोणवीसची भरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे नव्याने एक ते सात जानेवारी दरम्यान तुमच्या जे काही जाहिराती आहे त्या जाहिराती पाच संवर्गातील रिक्त पदासाठी प्रसिद्ध होणार आहे आता त्याच्या परीक्षा कधी असणार आहे तर परीक्षा असेल पंचवीस आणि सव्वीस मार्चला तुमच्या जे काही पाच संवर्गातली लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षा ठिकाणी होणार आहे याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय तर उपरोक्त पाच संवर्ग वगळून जिल्हा परिषदातील गट क संवर्गामधील सर्व संवर्गाची म्हणजे जी पाच पाच जे काही संवर्ग आहे आरोग्यसेवक असेल सेविका हे जे काही पाच संवर्ग आहे ती संवर्ग वगळून इतर जी पद आहे वाहन चालक वगळून त्याचा सुद्धा जो काही संभाव्य वेळापत्रक आहे तो शासनाचा निर्णय जो आहे या ठिकाणी नोव्हेंबरचा त्यानुसार या ठिकाणी जाहीर करण्यात आला हा जो काही निर्णय शासन निर्णय पंधरा नोव्हेंबरचा तो काय म्हणतो तर घटकमधील का जी काही जाहिराती प्रसिद्ध होणार आहे ते एक ते सात फेब्रुवारी दरम्यान या जाहिराती ज्या त्या जाहिराती प्रसिद्ध होतील म्हणजे यावरनं एक लक्षात येतं की दोन वेळा या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात पाच संवर्गासाठी वेगळ्या आणि त्या व्यतिरिक्त जी गटकची पद आहे त्यासाठी वेगळ्या त्याचबरोबर याची परीक्षा कधी होणार तर पाच संवर्ग जे पाच संवर्गातील पद आहेत ती वगळून बाकीच्या पदाची एक ते सात फेब्रुवारी दरम्यान जाहिराती प्रसिद्ध होतील आणि चौदा एप्रिल ते तीस एप्रिल या दरम्यान तुमच्या ज्या काही परीक्षा आहे त्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल अशा पद्धतीचा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे बघा मित्रांनो तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या जे काही गट कच्या जाहिराती पाच समर्गातील वेगळ्या आणि बाकीचे जे काही गट कचे बाकीचे पद आहे त्यासाठी वेगळ्या जाहिराती आणि वेगवेगळ्या परीक्षा घेण्याचं नियोजन या आरच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होत आहे आता यामध्ये काय होतं एक तर आय बी पी एस किंवा मग टी सी एस या दोन कंपन्यांमार्फत या ठिकाणी निवडण्याचे जे काही निर्देश आहेत ते निर्देश या ठिकाणी जिल्हा निवड समिती आणि जिल्हा परिषदेकडे होते परंतु यामध्ये अंशतः बदल करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता एक तर टी सी एस किंवा आय बी पी एस ही जिल्हा निवड मंडळ किंवा जिल्हा परिषद जे आहे ते जिल्हा परिषद या ठिकाणी निवडणार परंतु यापैकी आय बी पी एस किंवा टी सी एस या दोन्हीपैकी एकच निवडावी आणि आधी काय होतं तर एक तर परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन घेण्यात येणार होती परंतु आता परीक्षा फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार नाही आणि दुसरा मुद्दा एक तो मुद्दा तर आयबीपीएस निवडावा लागेल टी सी एस निवडावं लागेल आणि जिल्हा निवड मंडळ किंवा जिल्हा परिषदेची पूर्णतः जबाबदारी असणार आहे यामध्ये महत्वाचा मुद्दा काय तर परीक्षा ह्या फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे या ठिकाणी हा महत्वाचा मुद्दा आहे तर अशा पद्धतीचा जो काही जी आर आहे मित्रांनो तो जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे या ठिकाणी बघू शकता विजय चांदेकर ऑव्वर्स सचिव महाराष्ट्र शासन यांच्या या ठिकाणी डिजिटल सिग्नेचर आहे तर या ठिकाणी बघू शकता आजच्या डेटला हा जो जो काही जी आर आहे तो जी आर या ठिकाणी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे याबाबत आणखी काही शंका असेल तर बिलकुल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता झेडपी भरती संदर्भात नक्कीच तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जिल्हा परिषद भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी मार्केटमध्ये एक छान पुस्तक आहे आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच ज्यामध्ये साधारणतः एकशे बावीस प्रश्नपत्रिकाचा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी जी काही सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा झाली आहे त्याचबरोबर या परीक्षेमधील साधारणतः सोळा जे पेपर झालेले ते सोळा पेपर त्याचबरोबर एकवीस एक पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर दोन हजार बारापासून पासून पर्यंत किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये पुस्तक प्रसिद्ध केलेला आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत विठ्ठल राऊत तर अतिशय छान पुस्तके मित्रांनो कि मला तुम्हाला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न तुमच्या लक्षात येणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला तयारी करण्यासाठी एकदम सोपं आणि सुटसुटीत असणार आहे कारण या ठिकाणी या पुस्तकाचा जर तुम्ही वापर करत असाल तर नक्कीच तुम्हाला यातून फायदा होईल काही रिपीटेड प्रश्नाचा एक प्रश्नाची दिशासुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे बुक स्टोरला तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन फ्लिपकार्ट अमेझॉनहून तुम्हाला जे पुस्तक आहे ते ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्या लिंकवर क्लिक करून तुमची जी प्रथा आहे ती आजच बुक करू शकता